थेट दृश्य बघूयात। गिरगाव चौपाटीची ही दृश्य आहेत। गणपति विसर्जन अगदी साध्या पद्धतीने सुरू आहे। दरवर्षीची जर तुलना केली तर यावर्षी पूर्ण राज्यभरामध्ये गणेश विसर्जनाचा उत्साह तोच होता, मात्र साधेपणाने गर्दी टाळून हे सगळं करण्यात आलेलं आहे। यावेळेला आपण बघतोय की मंडळांच्या मंडपांमध्येच कृत्रिम तलाव करून, कृत्रिम हौद करून गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जात आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळी खबरदारी घेतली जाते आहे। गिरगाव चौपाटीची दोन दृश्य आहेत या ठिकाणी, एका ठिकाणी गिरगाव चौपाटी तर दुसरीकडे लालबागच्या तेजुकाया मेन्शन गणपती बाप्पाची ही दृश्य आहेत। गिरगाव चौपाटीवर सुद्धा पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावलेला आहे। तिथंसुद्धा कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून हा सगळा धोका जो आहे तो टळेल, गर्दी करू नये असं सूचनासुद्धा मुंबई पोलिसांनी दिलेल्या आहेत, महापालिकेनं दिलेल्या आहेत। थेट जाऊयात, उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, काय सांगशील या सगळ्याबद्दल? एकदम साधेपणानं विसर्जन सुरू आहे। मी बापर इथे पाहू शकतो तेजोकाय मेन्शनच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यापूर्वी शेवटची आरती जी आहे, उत्तर आरती जी आहे ती करण्यात येत आहे। शुक्रवारचा दुखवारचा म्हणत यावर्षी संपूर्ण राज्यावरती, देशावरती, जगावरती आलेले जे दुःख आहे ते दूर कर अशी आर्त भावना गणेश भक्त व्यक्त करतायत आणि गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहेत। पुढच्या वर्षी लवकर या आणि मोठ्या उत्साहात, जल्लोषात, दुप्पट उत्साहात आपण गणेश उत्सव साजरा करूया। एक आरती सुरू झालेली आहे, आरती संपल्यानंतर तेजोकाईच्या मेन्शनचा राजा जो आहे त्याच्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जाणार आहे। कृत्रिम तलाव जो आहे छोटा तो इथे करण्यात आलेला आहे। या कृत्रिम तळ्यामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जाणार आहे। महापालिकेने जे मार्गदर्शक नियम जाहीर केले त्या मार्गदर्शक नियमानुसार हा कृत्रिम तलाव गणेश मंडपाच्या समोरच बनवण्यात आलेला आहे आणि याच तलावामध्ये छोट्याशा तेजोबा मेन्शनच्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जाणार आहे। आरती सुरू आहे, एक भावपूर्ण निरोप आरतीच्या माध्यमातून सर्व गणेश भक्त आपल्या बाप्पाला देत आहेत। थोड्याच वेळात तेजोबा मेन्शनच्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जाणार आहे। आरती सुरू झालेली आहे। Thank you.
रिसोर्ट दाखवत आलं तर रिसोर्ट म्हणून बघतोय दोन्ही दृश्य आहेत. या ठिकाणी लालबाग मधली तेजुकाया मेन्शनच्या बाप्पाची आरती झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये कृत्रिम हौदामध्ये या बाप्पाचं विसर्जन होईल. तर दुसरी दृश्य आहेत गिरगाव चौपाटी मधली. गिरगाव चौपाटीमध्ये सुद्धा तुरळक नागरिक घरगुती गणपती असतील किंवा मंडळाचे गणपती असतील तुरळक प्रमाणामध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि खूप नियम आणि शिस्तीचं पालन करत हे सगळे बाप्पाचं विसर्जन करताना पाहायला मिळत आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं संकट असल्यामुळे राज्यभर साधेपणानं गणेश विसर्जन केलं जात आहे. एरवी मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त येतात. यावर्षी मात्र संकलन केंद्रांवर बाप्पांच्या मूर्ती द्यायच्या आहेत. त्यासाठी प्रशासनानं गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था केली आहे. मुंबईतील मोठ्या गणेश मंडळांनी सुद्धा मंडपातच गणेश विसर्जनाचा निर्णय घेतलाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईकर सगळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत ही मोठ्या प्रमाणावर नियमांचं पालन करताना पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये गणेश विसर्जनासाठी महापालिकेनं कृत्रिम तलाव केलेले आहेत तसंच निर्माल्य कलश सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. आज गणेश विसर्जन आहे त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी कृत्रिम तलाव करण्यात आलेले आहेत. मी आत्ता आगोस्ट क्रांती मैदानाच्या मैदान इथे आहे. आपणास इथे दिसत आहे की दोन कृत्रिम तलाव इथे करण्यात आलेले आहेत. केम्स कॉर्नर तसंच नाना शंकरशेट रोड या परिसरातले घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी लोक इथे येतील यासाठी ही तयारी करण्यात आलेली आहे. यंदा कोविडचं संकट आहे यामुळे गिरगाव चौपाटी भलेही इथून जवळ असली तरी गिरगाव चौपाटीवर गर्दी करू नये. अनेकांनी कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करावं यासाठी महापालिकेचा कडून आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी देखील आत्ता कोविडच्या संकटामध्ये सोशल डिस्टन्स असेल गर्दीच्या ठिकाणी न जाणं अशा अनेक नियमावलीचं पालन करणंसुद्धा गरजेचं आहे. आज दुपारनंतरनं हळूहळू गणेश विसर्जनाला सुरुवात होईल. इथे इथले जे BMC कर्मचारी आहेत त्यांना सॅनिटायझेशन्स मास्क वगैरे अशा गोष्टी देण्यात आलेल्या आहेत आणि सांगण्यात आलेलं आहे की सध्याच्या संकटाच्या काळामध्ये जे काही प्रिकॉशन घ्यायचे आहेत ते घेतले जावेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मुंबई पुण्यासह राज्यभरामध्ये गणेश विसर्जन सुरू आहे. यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पार पडलेला नाही आहे. अत्यंत साधेपणानं गणरायाला निरोप दिला जातोय. कोल्हापूर, रत्नागिरी, पंढरपूर आणि मनमाडमधील ही विसर्जन सोहळ्याची दृश्य आहेत. भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. यंदाच्या गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं सुरू आहे आणि प्रशासनाच्या आवाहनाला भाविकांनी सुद्धा प्रतिसाद देत गणेशोत्सव साजरा केल्याचं ठिकठिकाणी पाहायला मिळालं. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा साधेपणानं गणरायाला निरोप दिला जातोय. मानाच्या तुकाराम माळी गणपतीचं विसर्जन यंदा कुंडामध्ये करण्यात आलंय. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे जो विसर्जन मिरवणुकांचा थाट कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत नाहीये. तर कोकणात सुद्धा यंदा साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रत्नागिरीत सुद्धा आज 11 दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता होती. यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी आपले गणेशोत्सव रद्द केले असून घरगुती गणेशोत्सवावर सुद्धा यंदा अत्यंत साधेपणानं साजरा करण्याचं केलेलं आहे आणि प्रशासनानं घालून दिलेले नियम सगळ्याच लोकांनी पाळलेले आपल्याला पाहायला मिळतात. पंढरपुरात बाप्पाच्या विसर्जनासाठी चंद्रभागा आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय. बाप्पांच्या विसर्जनासाठी रथ तयार करण्यात आला आहे. विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी करू नये म्हणून मनसेनं गणेशमूर्ती विसर्जनाची सोय केली आहे. तसंच चंद्रभागा नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी ही संकल्पना राबवली जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. सुमारे 1000+ गणेश भक्तांनी आपल्या गणेशमूर्तींचं विसर्जन या रथामध्ये केलेलं आहे.
तर कोरोनामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीवर देखील निर्बंध आलेले आहेत. तरी मनमाड शहरातील नीलमणी मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेरी पद्धतीने श्रींची मूर्ती पालखीमध्ये ठेवून साध्या पद्धतीने मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये मोजके कार्यकर्ते सहभागी होऊन त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं. तर नाशिकमध्येही गणेश विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. कोरोनाच्या सावटामुळे यंदा मिरवणुकीविना गणेश विसर्जन होत आहे. पुन्हा एकदा जाऊया तेजू काय मेन्शनच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे मंडपामध्ये तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये. तेजू काय मेन्शनच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे. मोजकेच कार्यकर्ते आहेत. आपण जर दरवर्षी तेजू काय मेन्शनच्या बाप्पाचं विसर्जन मिरवणूक बघितली आणि विसर्जनाचा जर सोहळा बघितला तर मोठ्या संख्येनं हजारो कार्यकर्ते उपस्थित असतात. मात्र यंदाचं हे वर्ष आपण कोरोनाचं आहे आणि त्यामुळे साध्या पद्धतीनं सगळेजण भावपूर्ण निरोप देत आहेत आपल्या बाप्पाला आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय. थेट जाऊयात. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, उदय माझा आवाज पोहोचतोय? हा संदीप, प्रश्न विचारा. अगदी उदय, आपण बघतोय की आता कृत्रिम या सगळ्या हौदामध्ये बाप्पाचं विसर्जन होत आहे, काय सांगशील? भावपूर्ण निरोप दिला जातोय. संदीप, आपण ही लाईव्ह दृश्य पाहत आहोत. तेजो काय मेन्शनच्या गणेश मूर्तीची, पूजेच्या गणेश मूर्तीचं विसर्जन आता इथे होत आहे. उत्तर आरती झालेली आहे, उत्तर पूजा झालेली आहे. स्थानिक रहिवाशांचा जो अभिषेक आहे तो देखील झालेला आहे आणि तेजो काय मेन्शनच्या पूजेच्या गणेश मूर्तीचं इथे विसर्जन होत आहे. एक भावपूर्ण निरोप जो आहे गणेश भक्ताकडनं आपल्या बाप्पाला दिला जात आहे. आपण पाहत असेल इथे एक विधिवत गणेश विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे. आपण इथे पाहतो की एक कृत्रिम तलाव केलेला आहे तेजो काय मेन्शनच्या मंडपाच्या समोरच आणि याच ठिकाणी हे गणेश विसर्जन सोहळा जो आहे आता पार पडतो आहे. काही मोजकेच गणेश भक्त जे आहेत कार्यकर्ते या कुंडामध्ये उतरलेले आहेत आणि तेजो काय मेन्शनच्या गणेश मूर्तीचं विसर्जन करते. आपण समोर पाहू शकतो की पूजेची मूर्ती आहे, तीन वेळा तिचं विधिवत विसर्जन करून ही मूर्ती विसर्जित केली जाते आहे. आपण समोरची ही एक दृश्य पाहतो. आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला जातो आहे. हा निरोप देताना निश्चितच सर्व गणेश भक्तांना गलबरून आले असणार कारण हे वर्ष ज्या प्रकारे गेलेलं आहे, पार पाडलेलं आहे, तसं वर्ष पुढच्या कुठल्याच वर्षी येऊ नये. हा उत्सव असाच जल्लोषात उत्साहात पार पाडू दे. यावर्षी जे संकट आलेले आहे ते संकट पुन्हा कधी या गणेश उत्सवावरती येऊ नये अशीच प्रार्थना सर्व गणेश भक्त करतायत. तेजो काय मेन्शनच्या पूजेच्या गणेश मूर्तीचं विसर्जन इथे झालेलं आहे आणि पूजेच्या गणेश मूर्तीनंतर तेजो काय मेन्शनची जी उत्सव मूर्ती आहे त्या उत्सव मूर्तीचं विसर्जन इथे केलं जाणार आहे आणि त्यासाठी इथे गणेश भक्त आलेले आहेत. अगदी काही मोजकेच गणेश भक्त कार्यकर्ते जे ते आलेले नाही तर दरवर्षी आपण बघतो की तेजो काय मेन्शनच्या इथे गणेश मूर्तीचं विसर्जन करताना खूप मोठी गर्दी असते. संपूर्ण लालबाग परिसर हा फुलून गेलेला असतो कारण याच लालबागला आपण उत्सवांचं माहेरगड म्हणतो आणि त्या ठिकाणी उत्साह जल्लोष जर कुठे बघायचा असेल तर आपल्याला लालबागमध्ये बघायला मिळतो. त्यानंतर इथे सर्व जल्लोष उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. कोरोनाचं संकट तर आहेच पण त्या संकटावरही मात करत आपला उत्सव आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न गणेश भक्त करताना दिसत आहेत. पुढच्या काही मिनिटात तेजो काय मेन्शनच्या उत्सव मूर्तीचं विसर्जन इथे केलं जाणार आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्ते गणेश भक्त सज्ज झालेले आहेत. भावपूर्ण निरोप सोहळा जो आहे तेजो काय मेन्शनचा इथे सुरू झालेला आहे. संदीप, अगदी आपण बघतोय तेजू काय मेन्शनच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. थोड्याच वेळामध्ये उत्सव मूर्तीचं सुद्धा विसर्जन होईल. साधेपणानं यावर्षीचा गणेश विसर्जन सोहळा सुरू आहे. आपण बघितलं तर संपूर्ण जगभरामध्ये कोरोनाचं हे सावट आहे आणि गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. त्यामुळे या सगळ्या कोरोनाचं विघ्न ह्या सगळ्या भक्तांवरचं दूर करावं अशी सगळेजण प्रार्थना करताना पाहायला मिळत आहे. आपण बघतोय
तेजुकाय मेन्शनच्या उत्सव मूर्तीचं आता विसर्जन कृत्रिम हमदामध्ये केलं जातं आहे. अगदी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भक्तांच्या उपस्थितीमध्ये या मूर्तीचं विसर्जन केलं जात आहे. दृश्य आहे थेट तेजुकाय मेन्शनच्या बाप्पाचं आता उत्सव मूर्तीचं विसर्जन होत आहे. या सगळ्यामध्ये गारण घालण्यात आलं कार्यकर्त्यांकडून आणि कोरोनाच्या या सगळ्या महामारीमधून सगळ्यांची सुटका कर असं सुद्धा गारण घालण्यात आलेलं आहे.